मी सांगितलं होतं ना, तू माझ्याशिवाय नाही राहू शकणार. सत्यजीत, तुला खूप मन मोकळं करून बोलायचं आहे माझ्याशी, कारण तुला या घरात दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही. मला माहिती आहे आज आपल्या घरात जे काही झालं, गौरांग जे काही वागला, त्याबद्दल तुला बोलायचं आहे. आणि तेव्हा तुझ्या समोर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही नाव येत नाही. हो ना, म्हणूनच असं यावेळी तुम्हाला इकडे बोलवलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स, नोकरी लागली तुला, उत्तम पगार, मोठी पोस्ट, छान शहर पुणे, पुण्यात नोकरी लागली तुला. हे त्याचंच अपॉइंटमेंट लेटर आहे. सो एन्जॉय युअर सेल्फ अँड ऑल द बेस्ट. तू सरळ सरळ मला घरातून बाहेर काढतोयस हे न समजण्यात की मूर्ख तू नक्कीच नाहीयेस. जड झाले ना मी आता. प्रिया, तू काहीही बोललीस तरी माझा निर्णय बदलणार नाही. तेव्हा बोलण्यात वेळ वाया घालू नकोस, तयारीला लाग. काय गंमत आहे ना प्रिया, तू तुझा नवस फेडलास आणि लगेच तुला नोकरी मिळाली. मी तुळजापूरला गेले नव्हते. तुला जायचंच नव्हतं, माहित होत मला. सत्यजीत, प्लीज उपकार समजून कर हवं तर. प्लीज मला तुझ्या फक्त लांब पाठवू नकोस. तू निघून जाण्यातच आपलं भलं आहे, आपल्या दोघांच आणि मंजिरीच आहे. तू पुण्याला जा प्रिया, सुखी राहू आपण तिघही.